नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला बासुंदीची रेसिपी दाखवणार आहे। बासुंदी ही सगळ्यांचीच आवडती अशी डिश आहे, तर चला वेळ न घालवता आपण बासुंदीची रेसिपी बनवायला घेऊया। बासुंदीसाठी येथे मी 2 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे। गॅसची फ्लेम ऑन करते। आता हे व्यवस्थित तापू द्यायचंय। सुरुवातीला आपल्याला दूध आता व्यवस्थित फुगलं आहे। हे दूध आता आपल्याला आटत ठेवायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे। तोपर्यंत बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते। 2 लिटर दूध आहे ते मी साधारण 1/4 लिटर होईपर्यंत आटवून घेणार आहे। 1/4 लिटर जी बासुंदी तयार होणार आहे त्यासाठी 300 ग्रॅम साखर आपल्याला लागणार आहे। येथे मी 300 ग्रॅम साखर घेतली आहे, ही 250 ग्रॅम आणि ही 50 ग्रॅम। आता हे केशरचं दूध आहे, कोमट दुधामध्ये मी केशरच्या काड्या घालून घेतल्या आहे। जायफळ आपण किसूनही घेऊ शकतो किंवा उकळून सुद्धा घेऊ शकतो पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये। चारोळी भरपूर घ्यायची आहे, ड्रायफ्रुट्स देखील आपल्याला भरपूर घ्यायचे आहे आणि ही वेलची पूड। दूध आता व्यवस्थित उकळायला लागलेलं आहे आणि आपल्याला एक कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। साईडला जी मलई जमा होते ती काढत राहायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करत राहायची। हे दूध मी 1/4 लिटर होईपर्यंत आटवून घेणार आहे। जर तुम्हाला निम्म म्हणजे 2 लिटरचं एकच लिटर करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता। मी इथे 1 लिटर 250 मिलीलिटर करून घेणार आहे। दूध आता व्यवस्थित आटवून झालेलं आहे। बघा, जवळजवळ 2 लिटरचं दूध मी 1/4 लिटर करून घेतलं आहे, 1/2 लिटर दूध मी आटवून टाकलं आहे। छान दाटसर झालं आहे। हे बघा, मी पळीच्या सहाय्याने दाखवते। बघा किती थिकनेस आलेला आहे। आता साखर घालायची आहे। हलवून घेते व्यवस्थित साखर। साखर विरघळवून उकळवून घेणार आहे हे दूध। सुद्धा थोडा चेंज झालेला आहे। 5 मिनिट आता व्यवस्थित उकळी आली आहे। साखर घातल्यानंतर हे बघा छान दाटसर पण आलेला आहे बासुंदीला। आता आपल्याला हे केशरचं दूध घालून घ्यायचं आहे। केशरमुळे अजून छान रंग आला आहे दुधाला बासुंदीला। वेलची पूड, जायफळची पूड, ड्रायफ्रुट्स, ही आपली बासुंदी आता तयार झाली आहे। गॅसची फ्लेम मी बंद करत आहे। आता ही मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। आपली बासुंदी आता तयार आहे। आता ती गरम गरम आहे, अगोदर ती जरा थंड करून मग मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मलईदार एकदम छानशी बासुंदी। अगोदर मी ड्रायफ्रुट्स घालून घेते वरतून। ही बासुंदी आता जरा वेळ पंख्याखाली मी थंड करणार आणि 2 ते 3 तास मी फ्रीज मध्ये थंडगार करून घेणार आहे। बासुंदी आता मी फ्रीज मधून काढून आणली आहे।
हे बघा मस्त थंडगार झाली आहे। आता मी ती बाउल मध्ये काढून घेते। हे बघा किती मलईदार झालेली आहे, वरती छान अशी दाट साय जमा झालेली आहे। हे बघा जबरदस्त झाली आहे आपली बासुंदी। बासुंदीची रेसिपी बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल ना। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।